मी चारकोल सेक्टर 5 इथे आहे. गणेशजय सोसायटी म्हणून ही सोसायटी आहे आणि इथे माझ्या पाठी पाहिलं इथे भूमिपूजन सोहळा आहे आणि मला निसर्ग वाणीची दुरुस्तीचं असेल तसं लादीकरणाच्या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा आहे. समिती अध्यक्ष सत्यताई जोशी सर हे इकडच्या लोकप्रिय नगरसेविका माझ्यासोबत आहे. आपण त्यांच्यापासून पण जाणून घेऊया कारण गेल्या काही काळापासून चारकोलच्या परिसरातील वेगवेगळ्या सोसायटीमध्ये त्यांच्या मार्फत भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन इथे होत आहे आणि कुठेतरी करून दाखवलं असं बॅनरवर देखील हा सोहळा आहे. माझ्याबरोबर संध्याताई आहेत. ताई काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रमाबद्दल एवढंच सांगेन, माझ्या वॉर्डामध्ये जवळपास 700 सोसायट्या आहेत आणि त्या 700 सोसायट्यांमधलं असं आहे की प्रत्येक सोसायटीचं एक टार्गेट आहे माझा. प्रत्येक सोसायटीला लाधिकरण मला निसरणं माहिती ही कामं प्रत्येक सोसायटीमध्ये झालीच पाहिजे कारण आमच्या सारख्या म्हणजे महाडाच्या चाळीमध्ये लोकांना ही अत्यंत गरज आहे. आणि बजेटची भाषणं चालू आहे, बजेटच्या भाषणामध्ये सुद्धा मी लोकांपर्यंत हा आदेश पोहोचवीन की वॉटर डिपार्टमेंटचं जे पाण्याचं आपलं प्रेशर नेहमीच कमी येतं आणि नेहमी पाण्याचा प्रॉब्लेम येतो तर प्रत्येक सोसायटीमध्ये पाण्याची टाकी बांधली गेली पाहिजे. महानगरपालिका तेवढं फंडिंग द्यायला तयार नाही आहे पण 1993 याच्याप्रमाणे 524 ठरावाप्रमाणे ज्या वेळेला 524 ठराव पास झाला त्यावेळी 923 आणि 524 या ठरावाप्रमाणे मला असं वाटतं त्या ठरावाप्रमाणे पर माणसी म्हणजे पर घराच्या मानाने त्या लोकांनी 1000 अमाऊंट ही देत होती त्यावेळेला. आता माझी मागणी आणि बँकेकडे अशी आहे की पर घरामध्ये बजेट वाढलेलं आहे, प्रोव्हिजन वाढलेली आहे आणि टाकीचा खर्च वाढलेला आहे. प्रत्येक घराच्या मागे 10,000 तरी किमान त्यांनी द्यावं आणि अंडरग्राऊंड टाकी बांधण्यात यावी असा मी निर्देश आणि आदेश. शेवटचा प्रश्न हाच होता की चारकोलच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये हे लादी दुरुस्तीचं काम तुमचं असते जवळपास किती सोसायटीमध्ये झालंय आणि येत्या वर्षी किती सोसायटीमध्ये होणार आहे हे न्यूज मराठीच्या माध्यमातून किती लोक काय सांगाल? मी 2007 कंटिन्यू सोसायटींची कामं करते. इव्हन आता 2021 सध्यामध्ये चालतोय सालामध्ये त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही सोसायटींची रिपीट कामं मी घेतलेली आहे. म्हणजे एका सोसायटीचं तर असं लगातार झालेलं आहे की 2 ते 3 वेळा आम्ही त्या सोसायटीची कामं घेतलेली आहेत म्हणून मी असा अंदाज देऊ शकत नाही. पण आतापर्यंत माझ्या 25 सोसायटींची भूमिपूजन तर ह्या बजेटमध्ये 25 सोसायटींची भूमिपूजन झालेली आहे. आजही माझे 4 आणि माझी कामाची पद्धत अशी आहे आमची शिवसेना एवढंच सांगते की ज्या वेळेला आपली वर्क ऑर्डर निघेल त्याच वेळेला नारळ फोडा. बाकीच्या पक्षासारखं नारळ फोडायचं आणि काम नाही करायचं शिक्षण समिती अध्यक्षा संध्याताई दोषी आणि इकडच्या लोकप्रिय नगरसेविका यावेळी कॅमेरामॅन सचिन सोनाने बरोबर शशिकांत गोस्वामी बिग न्यूज मराठी. धन्यवाद.